अरे सकाळी सकाळी गुड मॉर्निंग असं म्हणतात का? एक मिनिट देखी केळीवाले देशपांडे, केळीवाले देशपांडे काय लावलंयस तू? नाही तू ये रे, एकदा माझ्या समोर ये, बागेतली सगळी केळीची झाड नाही तुझ्या तोंडात कोंबली तर बघ. मी कोण? मी ऐक ऐक, मी कोण सांग, मी कोण सांग. हॅलो, अहो काय हे, नका हो असं बोलू, चांगली नावं आहेत हो आमची. त्याचं काय कोणाचं काय, देगडे दे. अरे मी बोल. हा बोल काय. अग बाई विजू, काय ग अजून आवरलं नाही तुझं? किती वेळची मटार सोलतेस? चहा मिळेल का? कधीच मिळत नाही असं का बोलताय भाऊजी? कधीच वेळेत मिळत नाही ना म्हणून. गुड मॉर्निंग पप्पा, गरमागरम चहा जास्त पिऊ लागला. अरे माझ्या नक, तू मला कोण देणार तुझं लग्न झाल्यावर असं चहा? थँक्यू काकू. थँक्यू काका. नाही घेणार. तू थांब तू थांब. अरे अजिबात नाही घेणार तुला घरामध्ये. दा ना, तुला काय करायचं ते कर रे. दा इथे मी उभा आहे. दा बोलते मोठा. जास्त साखर घातली यार. चहातच काय ती साखर, जिभेवर पत्ताच नाही. जा ना, वाटाणे सोल ना, ते दोन दाणे पडलेत बघ खाली, उचल ते. आठाणे फुकट जात आहेत, उचल. वाटाणे काढून मधुमावशी तुझ ग तुझ. तर मला कोण विचारते चहाला? विचारायची गरज आहे का तुला? शैला त्या उतरली नाही वाटत. तस नाही हो लता वहिनी, उतरताना पाय घसरला. जीप घसरली नाही. जाऊ दे ना वहिनी, तुम्ही बसा बस. मला पण देशील का थोडा चहा? आलेच आहे. थँक्यू. गोड आहे. जास्त आली ना साखर. चहा बद्दल नाही, मी तुझ्याबद्दल बोलतोय. चहाची चव कळते तुम्हाला? आणि पेयांमध्ये चहा नावाचं एक पेय आहे, याची कल्पना आहे तुला? काका पिऊ देना चहा त्यांना. एखादं बिस्किट मिळेल का बुडवायला? दे बाई दे, देते. हे लता जरा फोन दे ग. विजू फोन दे ग. अहो द्या ना. माझं एवढं जरा वाचायचं राहिलं. मधू फोन दे ग. चंद्रकांत. हॅलो, कोण बोलतोय? देशपांडे आहेत का? केळीवाले देशपांडे नाही, फक्त देशपांडे बोलतोय. बोला. मी श्री तशी सौ मधन बोलतीये. हा बोला. हा हो, एक स्थळ आलाय. एक मिनिट एक मिनिट. अरे नुपूरसाठी स्थळ आलाय. हा बोला. हे मुलगा कोण आहे? मुलगा कोण आहे कळलं ना तर तोंडात बोट घालाल. माझ्या की तुमच्या? इश्य अहो, हे म्हणायची पद्धत आहे. A1 स्थळ आहे. हा सांगा सांगा, माहिती सांगा आणखी. हे नुपूर साठी उत्तम स्थळ आलेलं आहे. दिवसा ढवळ्या 40 एन्काउंटर करून एन्काउंटर स्पेशलिस्ट असं नाव कमवणारा. अरे ज्याचा निशाणा कधीच चुकला नाही असा कडक शिस्तीचा कर्तव्य दक्ष अँग्री यंग मॅन एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रसाद ओक. सगळं कसं छान होणार आहे बघा. नाही 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 नाही, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली फुलासारखी नाजूक पोर माझी एन्काउंटर स्पेशलिस्टच्या गळ्यात घालायची. बायको म्हणून द्यायचे भाऊजी, गुन्हेगार म्हणून नाही. आता नुपूरचं लग्न होणार. चला म्हणजे नुपूरचं लग्न आता नक्की होणार. गाणं बंद कर ग. किती वेळा सांगितलं तुला या घरात गाणं म्हणायचं नाही म्हणून? ऐकताय ना, एकटी तुम्हीच काय ते रसिक हो, बाकी सगळे नुपूरचं लग्न ठरलं. नीरजने आपला निर्णय बदलला. नाही नीरजने नाही, नुपूर साठी एक छान स्थळ आलंय. मोठा एन्काउंटर स्पेशालिस्ट आहे, इन्स्पेक्टर आहे इन्स्पेक्टर. त्याचा आजपर्यंत एकही नेम नाही चुकला. बाई अरे वा, म्हणजे नजर चांगली आहे मुलाची.
अहो ऐकलत का तुमचा नाथ जावई पोलीस आहे. थोडे दिवस थांबला असतात तर नातीच्या डोक्यावर अक्षरा टाकले असतात ना. पण तुम्हाला जाण्याची घाई झाली होती. शी भाई मला पण जायची घाई आहे. जा लवकर. इशा मैत्रिणीकडे जायचं म्हणते मी. यांच्याकडे नाही काही. नेमकं आता मला मैत्रिणीकडे जायचंय. मुलाला भेटता सुद्धा येणार नाही ग. काय करायचंय तुला? इशो काय करायचंय म्हणजे आई साहेब हिरा आणि नवरा मुलगा पारखूनच घ्यायला हवेत ना. पण ठीक आहे मी लवकर जाऊन येते. हा काही गरज नाहीये. सावकाश आलीस तरी चालेल. आम्ही आहोत सगळं सांभाळायला. उगाच आपल्या पुढे पुढे करायला नको इथे कोणी. मी कुठे पुढे पुढे करते. नूपूरचं चांगलं व्हावं म्हणूनच म्हणते ना मी. बरं शैला मला काय ते कळ. हो मी लवकर जाऊन येते. हा आई साहेब येते ह मी. या दादा लता काय छान स्थळ आलंय रे नुपूरसाठी. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभेल असं. अरे 40 एन्काउंटर केलेत त्यांनी. नेम खूप चांगला आहे. पण आमच्या नुपूरचाच काही नेम नाही. अरे नुपूरला कुठे नेमबाजीत जायचंय. तिचा नेम नाही म्हणजे तिला ते स्थळ पसंत आलं पाहिजे ना. तिला एकदा स्थळ पसंत आलं ना मग काळजीच मिटली. म्हणजे काय पोलीस जावं मिळणं किती भाग्याची गोष्ट आहे. कुठे तक्रार करायला जायलाच नको ना. दादा तुझ्याकडे पण चोरी मारी झाली ना तर डायरेक्ट इकडेच यायचं. हो अगदी कामवाल्या बाईने धुण्याचा साबण जरी चोरला ना तरी सुद्धा. हा 2 मिनिटात पोचतील ते. नाही अजून का रे. हा अरे ते येतील तेव्हा येतील. तुम्ही वेळेवर या. एन्काउंटर स्पेशलिस्टला ना असं सहज बघता येत नाही कळलं काय. आणि आता माझा जीजूच एन्काउंटर स्पेशलिस्ट आहे म्हणून तुम्हाला चान्स मिळतोय. म्हणून लवकरात लवकर या. ए यश फोन ठेव चल यावरा लगे. अरे 1 मिनिट यार फोनवर बोलतोय. अरे काय करतायत. अरे इम्पॉर्टंट फोन काय करतो. नवरा मुलगी यायची वेळ झाली. हे बघा ते ना पोलीस आहेत. गुन्हा झाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचतात. ए फिल्मी ते पिक्चर मध्ये हा खरा खुरा पोलीस आहे. हा 3 म्हणजे 3 लाच येणार. वेळेचा पक्का या. केवढी कामं आटपायची बाकी आहे. ती तुटलेली फरशी कधीपासून तिथे पडली. तो रद्दीचा गठ्ठा तिथे पडलाय. ते टीव्ही फडकं मारायचं किती का. एक मिनिट. एवढी सगळी कामं एकत्र सांगून मी हँग होय ना. 2G स्पीडवर 4G कामं सांगायची नाहीत. कानाखाली वायफाय देऊ. सगळी कामं झाली पाहिजेत. नुपूरचं लग्न व्हायला पाहिजे तरच आपण फ्लॅट मध्ये राहायला जाऊ. पण नुपूरचं लग्न झाल्यावर सगळेच टॉवर मध्ये जाणार ना. मग ही सगळी कामं मी एकट्यानेच का करायची. कारण तुला एकट्यालाच गाळा हवाय ना. हा त्यात माझा एक मोबाईलचा शॉप माझा टॉवर मधला गाळा. ए बाळा आधी काम आठ. नवरा मुलगा आला वाटत. ए चंदू दादा अरे मुलगा आला रे. ला काय टायमिंग आहे यार. 3 म्हणजे 3 म्हणजे 3. ना डॅशिंग आहे ना. डोळ्यात बघ ना एक चमक आहे. पिंगल्याला ना पत्ता विचारला नसेल ना. पण दादा तरी सुद्धा तो केळीवाला म्हणाले तरी तू चिडू नको सर. प्लीज 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 दादा. अरे बंदूक आहे त्याच्याकडे बघ ना. दामोदर वास निवास निवास नी पडलाय. तुम्ही इथे केळीवाले देशपांडे राहतच नाहीत. कोण केळीवाले देशपांडे. केळीवाले देशपांडे कोण. मी इथे फक्त देशपांडेंना भेटायला आलोय. ते फक्त देशपांडे बोलले हे लग्न ठरलं. हो या ना या. एक मिनिट. हॅलो एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रसाद. मी आई बोलतीये. पोचलास का त्या मुलीकडे. हे बघ लवकर काय ते स्थळ बघ आणि तिथून वेळेत निघ नाहीतर 6 वाजवशील आणि मग
नाही, मी वेळेतच पोहोचतो. वेळ मी कधी चुकवत नाही. वा, म्हणजे मग आता लगेच मुहूर्ताची वेळ ही आपण ठरवू. या ना, या या या. दत्ता विजू, मी वेळ आणि निशाणा कधी चुकवत नाही. वेळ चुकली की निशाणा चुकतो आणि निशाणा चुकला की वेळ निघून जाते. अगं भाई, काय शिस्त आहे आता? कसं बघा, सगळं छान होईल. बी कम्फर्टेबल आहे जिजू. तुम्ही पहिला काय क्लास वाटत ना ऐकायला जिजू. यश, यश माझा मुलगा, यश वर्धन. आणि हे एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रसादोक, या आमच्या पत्न्या. दादा, स्लिप ऑफ टंग झाला. या आमच्या पत्न्या, ती माझी पत्नी लता. आणि ही एक बोट धर. अहो, यात काय ऑप्शन? हो, मी यांची पत्नी आणि म्हणजे नुपूरची आई. मी नुपूरची म्हणजे तुमची. मी शैला. पाणी 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 घ्या ना. बाबो, तुम्ही 40 लोकांना प्याशर मारलं सा. काय बोलतेस ग मधू? हा, चेहऱ्यावरून दिसत नसलं तरी मारलंय लोकांना त्यांनी. एन्काउंटर स्पेशलिस्ट आहे मी पण मोबाईल स्पेशलिस्ट. आपला टॉवर झाला ना की आपण एक गाळा टाकणार आहे, मोबाईल शॉप. येस 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 वर्धन. बाळा, आम्ही मोठी माणसं बोलतोय ना, थोडं शांत व्हायचं. हो काय प्रसादराव, तुम्ही सगळे एन्काउंटर दिवसा ढवळ्या केलेत म्हणे. पण दिवसा ढवळ्याच का? नाही अग, हे पोलिसात असून सुद्धा नाईट ड्युटी केली नाही कधी यांनी. का तुम्ही खरंच पोलीस व्हायचा ना? वा मधू, काय बोलतेस तू? रिव्हॉल्वर आहे त्यांच्याकडे, पाहिलंस ना? दादा उगाच मध्ये मध्ये काय पण बोलू नका सा. पोलिसांना नाईट ड्युटी करावीच लागते. पोलिसांच्या सिरियल बघतो की? कसंय मधू, ते सिरियल नाईटला दाखवतात ना, म्हणून तुला वाटत असेल तसं. नाही नाही, पण मला माहितीये ना, पोलिसांना कधीही ड्युटी करावी लागते. ते नाईट ड्युटी करत नाही म्हणजे कसं काय? नाही ते म्हणजे एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रसाद ओक. अरे किती वेळा सांगायचं, नंबर सेव्ह कर. मी आई बोलतीये. हा, पाहिलंस मुलीला? नाही. हे बघ, वेळ चुकवू नकोस, नाहीतर 6 वाजतील आणि 6 वाजले की तुला दिसत नाही, मग त्या घरातच अडकशील. हा माहितीये, मी वेळ चुकवत नाही, काळजी करू नकोस. मी मुलीला भेटू शकतो? नाही, फारच घाई आहे तुम्हाला भेटायची. नाही वहिनी, अहो त्यांची वेळ ठरलेली असणार. ते निशाणा आणि वेळ कधी चुकवत नाहीत. हो करेक्ट. मी बघते हा, नुपूर तयार झाली का? आलेच. हळू जरा आनंदाच्या बरोबर घर डोक्यावर घेशील. हो. डिश्क्याओ अखियों से गोली मारे. डिश्क्याओ डिश्क्याओ. नुपूर नुपूर. मम्मी कशी दिसते मी? हा, किती छान दिसतेस. माझीच दृष्ट नको बाई लागायला तुला. बरं चल लवकर. अय्या, म्हणजे आले एन्काउंटर स्पेशलिस्ट. ए मम्मी, कसा आहे का इन्स्पेक्टर प्रसाद? छान देखणा आणि कडक शिस्तीचा आहे. कधी वेळ न चुकवणार आहे म्हणून सांगते लवकर चल. हो चल चल चल. ए मम्मी, मला सांग, ही साडी खाकी रंगाच्या जवळ जाणारी वाटतेय ना, म्हणजे मी आवडेन ना ग त्यांना? अगं हो ग, सगळं छान होईल. आता काय बाबा, तुला त्याच्या नजर गैद्यातच राहायचंय ना. चल लवकर. जिजू, यात कार्ड आहे का? ए मूर्खा, मोबाईल आहे का तो? नाही म्हणजे गन लोडेड आहे का असं विचारायचं होतं मला. दोन गोळ्या आहेत बस, दोनच. हा, मी गन फुल लोड करत नाही कधी. एन्काउंटर करताना एक गोळी एक आउट बस.
का गोळ्या मोजून मिळतात तुम्हाला? नाही तर काय, हल्ली लिमलेटच्या गोळ्या इतक्या महाग झाल्यात, तर या गोळ्या तर किती महाग असतील म्हणून मोजून देत असतील ना. गुड जॉब. पोलिसात काम करणं हा माझा जॉब नाही, ती माझी पॅशन आहे. अय्या, सेम टू सेम माझ्यासारखं. लहानपणी ना मी आणि नुपूर चोर पोलीस खेळायचो आणि नेहमी मीच पोलीस व्हायचो. माझ्याकडे पण ना अशी सेम गन होती. अशी टॉय गन असेल असेल, पण मी ही हातात घेऊ का? थांबा. अरे किती वेळा सांगितलं, एका वेळी एकीनेच खाली उतरा म्हणून. ए विजू, विजू तू थांब. नुपूर तू ये. आता तू ये. Hands up. अय्या यश, तू लहानपणी करायचं तसंच करतोयस. अरे तो मोठा झालाय, हा आपला गैरसमज आहे. अरे यश, ए ए, अरे मोबाईल वर खेळायला काय कमी गेम आहेत का तुला? यश गन खाली ठेव. खरी आहे गन? अरे वेड्या म्हणूनच सांगतायत ना ते. यश गन ही खेळण्यातली नाही, खरी आहे. दिस इज सिरियस, डॅम इट. आता पटलं वया मला. खरंच असं डॅमिट म्हणणारे इन्स्पेक्टर ना मी सिनेमात बघितलं होतं. आता पटलं तुम्ही खरंच इन्स्पेक्टर आहे. एक्सक्यूज मी, माझे ना हात दुखायला लागले, मी हँड्स डाऊन करू प्लीज. अग आता हातात हात घ्यायची वेळ आली आहे, हात वर काय करतेस? बरं लताबाईनी, आपण खायला आणूया ना काहीतरी. हो चला जा ना. मधु पण जा ग, शैलवंशना पण घेऊन जा. चला वंश. ही गन मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहे. आन बान शान आहे ती आमची. यानेच मी आजपर्यंत 40 एन्काउंटर केले आणि आज 41. मला माहिती आहे तुमचा निशाणा कधीच चुकणार नाही. चुकला नाहीच, त्याला कारण ही गन. ही जबाबदारी आहे माझी आणि ही आमची जबाबदारी. या घरातली एकुलती एक मुलगी. प्रसादराव, आता तुमची जबाबदारी वाढणार आहे. नुपूर चकली. चकली थोडी चुकली आहे, खूप कडक आहे. मुद्दाम मुद्दाम आम्ही कडक पदार्थ बनवले. म्हणजे तुमच्यासारख्या कडक शिस्तीच्या माणसाला मुळमुळीत पदार्थ कसे द्यायचे ना? 4:30 वाजले पण आमच्याकडे सकाळी 4:30 अलार्म लावतात. नाही, मला 5 एका ठिकाणी पोहोचायचंय. वेळ चुकली तर चालणार नाही. अय्या तुम्ही कोणाचं तरी एन्काउंटर करायला चाललात का? मी बरोबर येऊ प्लीज प्लीज. मला ना आयुष्यात एकदा तरी एन्काउंटर बघायचंच आहे. नाही, मी एन्काउंटर करायला जात नाहीये. माझं दुसरं एक महत्वाचं काम आहे आणि 6:00 आधी मला तिथे पोहोचलं पाहिजे, नाही तर गोळ होईल. आणि मी वेळ आणि निशाणा कधीही चुकवत नाही. बरं मग तुम्ही आई साहेबांना तरी भेटून घ्या. बर ठीक आहे, पण त्याआधी जीजू. अगं नुपूर, गाणं म्हणून आणतोय द्या ना. चल गाणं. मम्मी मुलगा आवडला मला. मी आया बाहेर का? नाही ते कडी लागत नाही ना, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी कोणालाच दार उघडू देणार नाही. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रसाद. मी बोलतेय आई. बोल. पाहिलंस मुलीला? हो पाहिलं, मला मुलगी पसंत आहे. अरे पण तिने तुला पसंत करण्यासाठी आधी निघ तिथून लवकर. आई निघतोय मी 2 मिनिट.
फार तर अर्ध्या पाऊणतासात घरी पोहोचेल. हे बघ, वेळ चुकवू नकोस, नाहीतर सहा वाजतील आणि सहा वाजले की तुला दिसत नाही, मग त्या घरातच अडकशील. आणि तुलाही माहिती आहे मी निशाणा आणि वेळ कधीही चुकवत नाही. हा चल ठेव.